नमस्कार, रुचकर मेजवानी विदर्शनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझी फेवरेट रेसिपी दाखवणार आहे आणि तो पण एक मिठाईचा प्रकार आहे आणि त्याचं नाव आहे माहीमचा हलवा. त्याला बॉम्बे आईस हलवा असंही म्हणतात. तर आपण सुरुवात करूया, जरा पण वेळ काढायचा नाही आहे. इकडे मी हे जे मेजरमेंट घेतले ते मी ह्या कपानी घेतलेलं आहे, म्हणजे हा अर्धा कप घेतलेला आहे. तुम्हाला जर मोठा कप घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांनी पण घेऊ शकतात, म्हणजे जे मेजरमेंट घेणार ते सेम घ्यायचं आहे. इथे मी घेतलं एक कप मैदा, साखर घेतली 1.5 कप, त्याच मेजरमेंटनी घेतलेले आहे, आणि तूप घ्यायचं, साजूक तूप घ्यायचंय आणि ते वितळून घ्यायचंय, आणि 1/2 कप. आणि त्यानीच आपल्याला घ्यायचंय 1/2 कप दूध. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय खाली. थोडीशी साखर वितळून घ्यायची तोपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करायचंय. अगदी सोप्पा आहे हा हलवा. आपल्याला वाटतं की बापरे हा कसा हलवा करायचा, पण एकदम इझी आहे. त्यामुळे तुम्ही हा करून मला लगेच कमेंट्स करायचे. साखर थोडीशी वितळलेली आहे, आपण आता हे पॅनमध्ये घालूया. आणि शक्यतो ह्याला पॅनच घ्या, ॲल्युमिनियमची कढई वगैरे घेऊ नका, कारण ते मिश्रण बुडायला लागतं. आता आपण गॅस सुरू करूया. स्लो फ्लेमवरती करायचं आहे आपल्याला हे, आणि आता हे सतत हलवत राहायचंय. छान असा गोळा होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचंय. साधारण 15 ते 20 मिनिटं ह्या प्रोसिजरला लागतात. अजून हा हलवा झालेला नाहीये, तर आपण ह्यात काय घालूया, थोडासा येल्लो कलर घालूया आणि वेलची पावडर 1/2 चमचा. तर तुम्हाला केशर घालायचं असेल तर तुम्ही केशर पण घालू शकतात. दुधामध्ये, गरम दुधात घाला आणि मग ते घातलं तरीही चालतं. हा पिंक कलरमध्ये पण असतो. हल्ली चॉकलेटी माहिमी हलवा पण येतो, किंवा तुम्ही नुसता व्हाईट ठेवलं तर त्याला तुम्ही व्हॅनिला इसेन्स घालू शकतात. तुम्ही वेगवेगळे प्रकार करू शकतात ह्याच्यामध्ये. छान गोळा होईपर्यंत हलवत राहायचंय. आता जर छान पैकी ह्याचा गोळा झालेला आहे, आता आपण गॅस बंद करूया आणि हे थोडं थंड होऊन द्यायचंय आणि मगच आपल्याला ह्याला लाटायचं आहे. तोपर्यंत वाट बघायची. मिश्रण थंड झालेलं आहे, आपण आता काय करूया, इकडे मी फॉइल पेपर घेतलेला आहे तो घ्यायचा आहे आणि हे थोडंसं मिश्रण आपण मळून घेऊया. आपण दोनदा पण करू शकतो. ह्याच्यावर बटर पेपर टाकायचंय आणि मग ह्याच्यावर लाटणं फिरवायचंय. आणि असं छान व्यवस्थित पातळ असं आपल्याला लाटून घ्यायचंय, कारण माहिमी हलवा हा अगदी पातळ असतो आणि तुम्ही दोनदा केला तरी चालेल. आता आपण काय करायचंय, पिझ्झा कटर घ्यायचंय आणि आधी साईडच्या ह्या कडा कापून घ्यायचंय. पुन्हा बटर पेपर ठेवायचंय आणि पुन्हा छान असं लाटून घ्यायचंय. आणि आता हा बटर पेपर काढून घ्यायचंय. आणि ह्याच्यावर आता आपण इकडे जे बदाम पिस्ता घेतलेला आहे तो भुरभुरायचंय आणि ह्याच्यावरनं लाटणं फिरवायचंय. आता हा आपला लाटून झालेला आहे आणि आपल्याला 7 ते 8 तासासाठी किंवा ओव्हरनाईट असाच ठेवायचा, सेट करायला. पण त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं, ह्याला कटिंग करून टाकायचं. आणि मी ऑलरेडी काल रात्री करून ठेवलेला आहे आणि तो छानपैकी सेट झालेला आहे. तर तो तुम्हाला मी दाखवते की तो कशाप्रकारे छान निघतो ते. काल रात्री हे मी जे करून ठेवले ते छानपैकी सेट झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि आपण असे छोटे छोटे कापून घ्यायचे आहेत बटर पेपरचे तुकडे. आता हे काढताना जरा, कारण हे अगदी नाजूक काम आहे, नाहीतर ते तुटतात. बघितलं ना किती नाजूक काम आहे, पण हा लागतो तेवढाच छान.
तर अशा प्रकारे आपला माहिमी अलवा तयार झालेला आहे. थोडंसं पेशन्सचं काम आहे पण खूप सोपं आहे. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हा करायचा आहे आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवायचं आहे. आणि अशा छान छान रेसिपीसाठी रुचकर मेजवानी पाहत राहायचं आहे. आणि विजेता आहेत या आठवड्याची माझी रुचकर मेजवानी कॉन्टेस्टचे इन्ग्रेडियंट्स आहेत कांद्याची पात, आलं, हिरवी मिरची, बेसन आणि हळद.